महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. सांगलीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 3 आस्थापनांवर महापालिकेने कारवाई केली आहे. मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरातील अत्यावश्यक सेवेत नसतानाही अनेक आस्थापनं सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त राहुल रोकडे आणि सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांच्यासह पोलीस पथकाने शहरातील 3 आस्थापनांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित आस्थापने वकडून 7,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामण कांबळे, स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने, धनंजय कांबळे, वैभव कुंदळे यांसह शहर पोलीस ठाण्यातील माया चव्हाण आणि कर्मचारी सहभागी होते. शासनाने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील आस्थापना धारकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही आस्थापना उघडू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त रोकडे यांनी दिला आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यांना फक्त दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार माननीय आयुक्तसव आणि माननीय पोलीस अधीक्षक यांच्या साहेब यांच्या सूचनेनुसार आज पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान दोघांनी पथकांनी तिथं पाहणी केली असता तिथं अत्यावश्यक सेवा वगळून काही आस्थापना सुरू असल्याचे निदर्शन आलेले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महापालिका क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी आढळून येत आहे, तरी पण लोकांनी काफील न राहता जर का नियमांचं ते उल्लंघन कुठल्याही स्वरूपात नाही केल्यास अजून कोरोना कमी यायला आपल्याला मदत होणार आहे. सर्व आस्थापनाधारक दुकानदार नागरिक यांना मी विनंती करतो, पुनश्च आवाहन करतो की आपण जे प्रशासनानं घालून दिलेले निर्बंध आहेत त्याचं पालन करावं, जेणेकरून महापालिका क्षेत्रातील कोरोनाचं उच्चारण होण्यास आपल्याला मदत होणार आहे. त्याचबरोबर काही व्यापारी त्यांच्या व्यापारी मतात असला तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जे नियम केलेले आहेत त्याचंही पालन केलं असता आपल्याला नक्की त्याचा फायदा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, सांगली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.